हाँ सर, हॉस्पिटल है मी सागर भूषण अंकोलीकर संगत है। 5 मिनट थांब, ए पी एला सांगतो आधी आपल्या आईला। मी ते रेकॉर्डिंग करतो सर, त्यांनी मारलेलं ते मारलं आहे त्यांनी। बोला बोला। अहो गेले ते त्यांना घेऊन, पोलीस येऊन गेले त्यांना घेऊन गेले आम्हाला, म्हणून आमच्या मागून या म्हणलं बस। त्यांना घेऊन गेले, मी यांना सांगतोय आपण लगेच पोहोचलं पाहिजे। पण सर हो हो हो, आयएमएचे सगळे डॉक्टर येत आहेत म्हणा। हो ते घेऊन गेले त्यांना। काल डॉक्टर दिनेश पाटील म्हणून ग्लोबल हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत, त्यांनी आंबड पोलीस ठाणे इथे येऊन तक्रार दिली की त्यांना त्यांच्या दवाखान्यात काम करत असताना मारहाण झालेली आहे 3 व्यक्तींकडून। शिवीगाळ धमकी देखील देण्यात आली होती। तर ते पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांची तात्काळ दखल घेऊन आंबड पोलीस ठाणे इथे गुर क्रमांक 432/2020, भादवी कलम 323, 336, 504, 506, 427, 188, 34 सह महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यास प्रतिबंध अधिनियम 2010 कलम 4 व साथरोग सुधारणा अधिनियम 2020 कलम 3 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात 3 आरोपी अटक करण्यात आले असून त्यांच्या रिमांडकामी आता न्यायालयात त्यांना हजर करीत आहोत। सदर प्रकरण असे आहे की एक पंचवटीत राहणारी महिला 31 तारखेला रात्री 1 वाजेच्या सुमारास तिला दम आण लागत असल्यामुळे तिला या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी त्यांचे नातेवाईक घेऊन आले होते, परंतु तिची कंडिशन सिरियस असल्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर जितेंद्र कोडीलकर यांनी त्यांना सांगितलं की हे गंभीर आहे, तुम्ही यांना सिव्हिलला वगैरे किंवा दुसऱ्या दवाखान्यात न्या। परंतु नातेवाईकांनी रिक्वेस्ट केल्यामुळे त्यांनी त्या महिलेला दाखल करून घेतले। सदर महिलेला त्यांनी कोविड संशयित असा टॅग लावून त्यांच्या आय सी यू युनिटमध्ये दाखल केले होते। सदर महिला ही 31 म्हणजे त्याच दिवशी रात्री 8 वाजता मयत झालेली आहे। ती मयत झाल्यानंतर ती कोविड संशयित म्हणून दाखवल्यामुळे तिचे अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेच्या पथकाला सांगून परस्पर अमरधाममध्ये विधिवत तिचा अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहे। त्यानंतर त्या नातेवाईकांनी वारंवार डॉक्टर कोडीलकर आणि डॉक्टर पाटील यांच्याशी संपर्क फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटून त्या फाईलची मागणी केली, कागदपत्रांची मागणी केली, परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे सदर किंवा मेडिक्लेम पॉलिसींना काही माहिती द्यावायची असल्याने सदर पूर्तता लवकर न झाल्यामुळे काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास यातील 3 आरोपी आहेत ते त्या दवाखान्यात डॉक्टर पाटील हजर असताना त्यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांनी वादविवाद करून त्यांना मारहाण केलेली आहे। सदर त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन आपण गुन्हा दाखल केलेला आहे। माझी डॉक्टर बंधूंना नम्र विनंती आहे की त्यांच्यावर झालेला प्रकार जो आहे तो निंदेच आहे, त्याचं तरी त्यांनी आपल्या कामात रुग्णांची सेवा करण्याचे काम विधिवत चालू ठेवावे ही नम्र विनंती आहे। धन्यवाद।